आपलं सेंटेन्स आहे मी मी त्याची परवानगी घेतली आहे ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा आता सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर पहिल्यांदा बघा की सेंटेन्स कोणत्या टेन्सचा आहे आता ती... मी त्याची परवानगी घेतली आहे म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झाली आहे जेव्हा एखादी क्रिया पूर्ण झाली आहे आपण असं म्हणतो त्यावेळेस ते सेंटेन्स असतं पूर्ण वर्तमान काळाचं म्हणजेच परफ प्रेझेंट परफेक्टेन्सचं सेंटेन्स असतं आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव आणि ह्या जे आपले काय असतात हेल्पिंग वर्ब असतात आणि जे मेन वर्ब असतं त्याचं थर्ड फॉर्म लिहिलेलं असतं क्लिअर आता आपण सेंटेन्स ट्रान्सलेट करूया पहिला पार्ट मराठीच्या सेंटेन्सचा हा आपला सब्जेक्ट असतो म्हणजेच करता असतो तो ॲज इट इज तुम्हाला लिहायचा आहे मी इंग्लिश आहे आय लिहिलं आता मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा शेवटचा पार्ट जो असतो आपला तिथे हेल्पिंग वर्ब किंवा मेन बब असतं हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब असतं आता इथे बघा मराठीच्या से शे, सेंटेन्सचा शेवटचा पार्ट आहे आहे हे, आहे हे काय आहे हेल्पिंग वब आहे म्हणून ह्या आहेसाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे हॅव किंवा हॅज घ्यायचं आहे आता इथे हॅव घ्यायचं की हॅच घ्यायचं द सब्जेक्ट आय यू वी दे हे जर सब्जेक्ट असतील तर तुम्हाला हॅव घ्यायचं आहे आणि बाकीच्यासोबत तुम्हाला हॅच घ्यायचं आहे इथे सब्जेक्ट आपला हॅ आय आहे म्हणून इथे आपण काय घेणार हेल्पिंग वब आहेसाठी हॅव घेतलं आहेच्या नंतरचा पार्ट आहे घेतलं घेण्याची इंग्लिश काय आहे टेक आणि घेणे हे आपलं मेन वर्ब आहे आणि मेन वर्बचं आपल्याला इथं थर्ड फॉर्म लिहायचं आहे टेक टूक टेकन टेक टूक टेकन म्हणून इथे मेन वर्बचं आपण थर्ड फॉर्म काय लिहिलं टेकन लिहिलं बरोबर त्याच्यानंतरचा पार्ट आहे त्याची त्याची परवानगी त्याची इंग्लिश आहे हिज आणि परवानगीची इंग्लिश आहे पमिशन आपलं सेंटेन्स झालं आय हॅव टेकन हिज पमिशन आय हॅव टेकन हिज पमिशन क्लिअर नेक्स्ट सेंटेन्स तिचे हात तेलकट झाले आहेत ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा सेंटेन्स डिवाईड केलं एखादी क्रिया पूर्ण झाली आहे म्हणजे ते कोणतं टेन्स झाला पूर्ण वर्तमान काळ बरोबर म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि आता पर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हेल्पिंग बब तुम्हाला माहीत आहेत हॅव आणि ह्याच असतं आणि मेन वर्बचं थर्ड फॉर्म लिहायचं असतं बरोबर त्याला मग सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करूया तिचे हात आता हे तिचे हात जे आहे हा आपला मराठीचा सेंटेन्सचा जो पहिला पार्ट आहे ते आपला काय असतो सब्जेक्ट असतो म्हणजे करता असतो तो ॲज इट इज तुम्हाला लिहायचा आहे तिचे हातची इंग्लिश आहे है, हर हँड्स हर हँड्स हात एका हात दोन असतात म्हणून इथे आपण हँड्स घेतला आहे आता त्याच्यानंतर बघा मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटीचा शेवटचा पार्ट काय आहे आहेत मी तुम्हाला आत्ताच सांगितलं मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटचा पार्ट आपला हेल्पिंग वर्ब असतो किंवा कधीकधी मेन वब असतं आणि जर हेल्पिंग वब आलं मराठीच्या सेंटेन्सचा शेवटचा पार्ट आणि त्याला जोडूनच जो, जो पार्ट असतो तो आपला मेन वब असतो आता आहेत हा आपलं हेल्पिंग वब आहे म्हणून ह्या आहे तुम्हाला ह्याव किंवा हॅच घ्यायचा आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आय यू वी दे किंवा कोणत्याही अनेक वचनी सब्जेक्टसोबत कोणत्याही अनेक वचनी सब्जेक्टसोबत तुम्हाला हॅव घ्यायचा आहे आणि बॅक बाकीच्यासोबत तुम्हाला हॅच घ्यायचा आहे आता इथे हात दोन हात आहेत म्हणून इथे आपल्याला हॅव घ्यायचा आहे हॅव लिहिलं आता इथे हॅव लिहिलं मराठीच्या सेंटेन्सचा नेक्स्ट पार्ट आहे आपला झाले झालेसाठी तुम्हाला बिकम बीकमचा यूज करायचा आहे आणि बीकमचा झालेसाठी बिकमचा यूज करायचा आहे आणि हे आपलं काय आहे मेन वर्ब आहे आपल्याला मेन वर्बचं पूर्ण वर्तमान काळामध्ये थर्ड फॉर्म घ्यायचं असतं बिकम बी केम बिकम बिकम हे थर्ड फॉर्म आहे म्हणून इथे बिकम लिहिलं लिहिलं त्याच्यानंतरचा पार्ट आहे तेलकट तेलकटची इंग्लिश आहे ऑइली आपलं सॅन्टेस झालं हर हँड्स हॅव बिकम ऑइली हर हँड्स हॅव बिकम ऑइली क्लिअर झालं नेक्स्ट सेंटेंस मला काहीतरी गोड खावंसं वाटतंय ॲज इट इज सेंटेंस डिव्हाइड करा सेंटेंस डिवाईड केल्यानंतर तुम्ही म्हणाल मॅम हे सेंटेस्ट आहे कोणता टेस्टचं तर गाईज इथे इथे तुम्हाला टेन्सचं सेंटेन्स नाही आहे इथे तुम्हाला फील लाईकचा यूज करायचा आहे तो कसा करायचा बघा अशा सेंटेन्समध्ये जेव्हाही तुम्हाला एखादी क्रिया करावीशी वाटते खावंसं वाटतंय प्यावंसं वाटतंय नाचावंसं वाटतंय असं म्हणायचं असतं त्यावेळेस तुम्हाला फील लाईकचा यूज करायचा आहे आता बघूया कसं करायचा मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट म्हणजे सब्जेक्ट ॲज इट इज लिहा मलाच इंग्लिश आहे आय लिहिलं आता मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटीचा शेवटचा पार्ट आहे वाटतंय या वाटतयसाठी तुम्हाला फील लाईकचा यूज करायचा आहे फील लाईक लिहिलं फील like लाइक लिहिल्यानंतर तर वाटतेच्या नंतरचा पार्ट आहे आपलं खावसं म्हणजे खाणं खावसं या खावसंसाठी तुम्हाला ईटचा यूज करायचा आहे आणि इथे जेही मेन क्रियापद असेल त्याचं तुम्हाला आय एन जी फॉर्म घ्यायचा आहे फील फीलयक like नंतर आणि आपलं मेन क्रियापद कोणता आहे खाने म्हणून याचा आय एन जी फॉर्म घ्यायचा आहे तुम्हाला ईटिंग लिहिलं त्याच्यानंतरचा पार्ट आहे काहीतरी गोड काहीतरीची इंग्लिश आहे समथिंग आणि गोडची इंग्लिश आहे स्वीट समथिंग स्वीट आपलं सेंटेन्स झालं आय फील लाईक ईटिंग समथिंग स्वीट आय लाईक इटिंग समथिंग स्वीट आता तुम्हाला इथे गोड खावं असं वाटतंय तुम्ही तुम्ही असं मला चहा प्यावं असं वाटतंय मला नाचावं असं वाटतंय असं काहीही सेंटेन्स तुम्ही घेऊन अशा प्रकारे ट्रान्सलेट करू शकता गैर अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा सोबतच बेल लायकनसुद्धा प्रेस करा ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल आणि गाईज इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुकवर जर तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर सुद्धा फॉलो करा सुद्धा या व्हिडिओची लिंक मी देत असते सोबतच गाईज आपलं हॅश इंग्लिश विथ नावाचा ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर ते सुद्धा डाउनलोड करा आता आपण याच पद्धतीचं थोडंसं नेगेटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत म्हणजेच नकारार्थी वाक्य तिला इथे काम करावंसं वाटत नाही ॲज इट इज सेंटेन्स डिवाईड करा केलं एखादी गोष्ट करावीशी वाटत नाही किंवा वाटते असं तुम्हाला म्हणायचं असेल तर फील लाईकचा यूज करायचं मी सांगितलं पण हे सेंटेन्स आहे इथे इथेसुद्धा फील लाईकचा यूज करायचा आहे पण नेगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे डू किंवा डज नॉटचा इथे यूज करायचा आहे बरोबर आता मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट ॲज इट इज लिहा तिलासाठी तिलाची इंग्लिश आहे शी म्हणून इथे शी लिहिलं मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटीचा शेवटचा पार्ट आहे नाही या नाहीसाठी तुम्हाला डी डू नॉट किंवा डज नॉटचा यूज करायचा आहे आ, आता इथे आपला सब्जेक्ट शी असल्यामुळे इथे आपण नॉटचा यूज करणार आहोत कारण ही सी इट राम श्याम यांच्यासोबत आपण नॉट घेतो म्हणून इथे डज नॉट लिहिलं आता वाटतं या वाटतोसाठी तुम्हाला फील लाईकचा यूज करायचा आहे फील लाईक लिहिलं आता त्याच्यानंतरचा पार्ट आहे काम करावंसं काम करण्याची इंग्लिश आहे वर्क आणि याचा आपल्याला आय एन जी फॉर्म घ्यायचा आहे फील लाईक नंतर आय एन जी फॉर्म लिहायचं असतं म्हणून इथे लिहिलं वर्किंग आणि त्याच्यानंतरचा पार्ट आहे इथे इथेची इंग्लिश आहे हिअर आपलं सेंटेन्स झालं सी डज नॉट फील लाईक वर्किंग हिअर सी डज नॉट फील लाईक वर्किंग हिअर क्लिअर नेक्स्ट सेंटेन्स आता आता आपलं सेंटेन्स आहे मला वेळ नव्हता मला वेळ नव्हता ही सेंटेन्स आहे ॲज इट इज सेंटेन्स डिवाईड करा आता अशा सेंटेन्समध्ये तुम्हाला हॅड नो no. हॅड नोचा no. no यूज करायचा आहे हॅड नोचा यूज का करायचा आहे बघा कारण हे सेंटेन्स आहे पास्टचं सेंटेन्स आहे पास्टचं सेंटेन्स आहे आणि याच्यामध्ये कुठंही तुम्हाला क्रियापद दिसणार नाही म्हणून इथे तुम्हाला हॅड नोचा no यूज करायचा आहे जर क्रियापद असतं तर तुम्हाला इथे डीड नॉटचा यूज करावा लागला असता पण इथे क्रियापद नाही आहे सिंपल एखादी स्टेट तुम्हाला सांगितली गेलेली आहे आता हे सेंटेन्स कसे ट्रान्सलेट करायचं बघा मलाची इंग्लिश आहे आय म्हणून तुम्ही इथे आय लिहा बरोबर मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा या नव्हतोसाठी तुम्हाला हॅड नो हॅड नोचा यूज करायचा आहे हॅड नो लिहिलं आता नव्हतो नंतरचा पार्ट आहे वेळ वेळची इंग्लिश आहे टाईम सेंटेन्स झालं आय हॅड नो no टाईम आय हॅड नो no टाईम अशाच प्रकारचा अजून एक सेंटेन्स बघूया तिला माहिती नव्हतं ॲज इट इज सेंटेन्स डिवाईड करा तिलाची इंग्लिश आहे शी म्हणून इथे शी लिहिलं मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटीचा शेवटचा पार्ट आहे नव्हते या नव्हतेसाठी हॅड नो घ्यायचा आहे तुम्हाला घेतलं त्याच्यानंतरचा पार्ट आहे माहिती माहितीची इंग्लिश आहे इन्फॉर्मेशन आपलं सेंटेन्स झालं सी हॅड नो इन्फॉर्मेशन सी हॅड नो इन्फॉर्मेशन